दिवस आहे. आज दिल्लीमध्ये अमित शहांसोबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुणाला किती जागा मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला. अशातच आता हा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय. शरद पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलंय. यावर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आहे. मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे. कल्याण पूर्व भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे अनावरण करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. पवना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 50% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि सध्या उष्णतेच्या झळा बसत असल्यानं धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी आटतंय. दरम्यान धरणातील पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंतच पुरेल असा अंदाज पाटबंधारे खात्यानं वर्तवलाय. बदलापूरच्या शिरपूर कात्रप वनपरिक्षेत्रातील डोंगरात गेल्या महिन्याभरापासून वणवे लागत आहेत. सतत लागणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपदेसोबतच वन्य प्राण्यांचं देखील जगणं कठीण झालंय. असंच वणव्यामुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरत असून त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुळा नदीपात्राजवळ गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. यात 4,20,000 9 बॅरल तसंच 140 लिटर हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना पकडण्यात यश आलेलं आहे. या दोन्ही चोरट्यांवर विविध पोलीस ठाण्यात 30 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल 12 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं होळी विशेष गाड्यांच्या 112 फेऱ्या करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई, दानापूर, समस्तीपूर, बनारस, प्रयागराज, कानपूर आणि सावंतवाडी या मार्गांवर गाड्या धावतील. बहुतांश गाड्यांना भुसावळात थांबा दिलाय. नागपुरातील हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रेयांशु पेदाम या 11 वर्षीय चिमुकल्याचा मांजरानं चावा घेतल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. कोरोना काळात आपली कामं झाली नाहीत, त्यामुळे धोरणात्मक निर्णयासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं रवींद्र वायकर यांनी स्पष्ट केलं. सध्या देशामध्ये मोदींच्या नेतृत्वात विकास पर्व सुरू आहे. केंद्राच्या माध्यमातून राज्याचा विकास होतोय, त्यामुळे रवींद्र वायकर यांनी सरकारवर विश्वास ठेवत खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलं असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. रवींद्र वायकर आणि आपल्यात तिसराच व्यक्ती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र आता सर्व संभ्रम दूर झालाय असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना टोला लगावला. तुम्ही मुख्यमंत्री नाही तर मूर्खमंत्री होते अशी जोरदार टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ते धाराशिवमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तर लेकराच्या रोजगारासाठी काँग्रेसच्या वळचणीला गेल्याची टीका देखील त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथल्या सहकारी साखर कारखान्यावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आमदार रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. अजूनपर्यंत जप्तीची नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याचं त्यांनी म्हटलं. जरंडेश्वर कारखान्याला दिलेली नोटीस कॉपी करून आम्हाला दिली असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय. दरम्यान आपल्याकडे देखील त्यांच्या फाईल्स असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी सूचक इशारा दिलाय. सरकारविरोधात लढायला लागलो तेव्हापासून माझ्या कार्यालयाकडे 8 ते 9 निनावी फाईल्स पाठवल्या गेल्याचं देखील रोहित पवार म्हटलेत. निवडणुकीच्या तोंडावर मला तुरुंगात टाकलं जाऊ शकतं, त्यालाही सामोरं जाण्याची तयारी असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या विचारधारेविरोधात जाणाऱ्यांवर ईडीची कारवाई करण्यात येते, मात्र या कारवाईचा अतिवापर होत असून केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ईडीचा वापर केला जात असल्याचं वक्तव्य करत काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजपवर निशाणा साधला. सांगलीच्या पलूस येथे ते बोलत होते. चाकण लोकसभेच्या जागेसाठी सातत्यानं दिल्लीवारी करावी लागते. ज्यांना एकेकाळी पक्षातील निर्णय ठामपणे घेण्याचं स्वातंत्र्य होतं त्यांच्यावर ही वेळ येणं हे खूप मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठे नेला जातोय असं म्हणत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना टोला लगावलाय.
वय वाढलं हे ठीक आहे, मात्र जोपर्यंत मेंदू सशक्त आहे तोपर्यंत वयाची चिंता करण्याची गरज नाही, असा अप्रत्यक्ष टोला शरद पवार यांनी लगावलाय. बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा आहे, तो जपला पाहिजे असं म्हणत पवारांनी भावनिक साथ घातली. मनसे भाजपच्या युतीच्या चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केलं. आणखी मोठे नेते भाजपमध्ये येतील असा गौप्यस्फोट महाजन यांनी केलाय. सर्वच पक्षांना वाटतं की आपण विकासाच्या बाजूने जावं, त्यामुळे कुणी आलं तर अशक्य नाही असं ते म्हणालेत. गावोगावी जाऊन आम्ही सर्वे केला तेव्हा असं लक्षात आलं की ठाकरे गटाकडून कुणीही तिकीट घ्यायला तयार नाही, असं म्हणत मंत्री महाजन यांनी ठाकरेंवर देखील निशाणा साधला. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईंच्या अंधायुग पुस्तकाचं प्रकाशन मातोश्रीवर पार पडलं आणि यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली. हुकुमशाही गाडण्याची गॅरंटी घेऊन मी मैदानात उतरलो असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजेत, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले. हिंगोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. आम्ही घरी बसून उंटावर शेळ्या हाकत नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रस्त्यावर उतरून कामं करतो, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तर जनसंवाद यात्रेवर देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली. मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंचे टोमणे बॉम्ब हे आता हे अस्त्र बोथट झालं असल्याची टीका केसरकर यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचं देखील ते म्हटलेत. तर भास्कर जाधव आमच्याकडे आल्यास 100% त्यांचं स्वागत केलं जाईल, त्यांच्या येण्यानं शिवसेनेची ताकद वाढेल असं देखील केसरकर म्हटलेत. जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत भाष्य केलंय. चर्चा चांगली झाली असून आमची यादी तयार आहे, जागा वाटपाबाबत कोणतीही अडचण नाही, पूर्ण जागा वाटप झाल्याशिवाय जागा जाहीर होणार नाहीत, वंचितचे प्रकाश आंबेडकर सोबत असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडीतील जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली, मात्र त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी स्वपक्षीयांसोबतच ठाकरेंच्या पक्षावर देखील शरसंधान साधलं. कोल्हापुरात उमेदवार बदलीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. उमेदवार बदलीच्या वृत्तानंतर खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उमेदवार न बदलण्याच्या मागणीवर धैर्यशील माने आणि संजय मंडलिक ठाम असल्याचं दिसून आलं. महायुतीच्या जागेबाबत चर्चा सुरू असून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार याबाबत घोषणा करतील असं वक्तव्य खासदार राहुल शेवाळे यांनी केलंय. सगळे निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील आणि जागा वाटप जाहीर करतील. थोडे दिवस थांबा, अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील ते म्हटलंय. शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी मनमोकळा संवाद साधला, मात्र या भेटीमुळे मनोमिलन झालं असं होत नाही. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं दिलीप मोहिते यांनी स्पष्ट केलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नादी लागू नका, मुख्यमंत्री तळमळीचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसनं मात्र गाडे अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मवियाच्या नादी लागू नका, मुख्यमंत्र्यांना साथ द्या असं आवाहन हेमंत पाटील यांनी केलं. शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते. हिंगोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या ठिकाणी खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर येतात, त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पाटील आणि बांगर यांना ढोल ताशाच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. आम्ही गावागावात जातोय, आम्हाला अडवलं जातंय, एक ध्यानात ठेवा, आमच्या नादी लागू नका, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, असा इशारा संतोष बांगर यांनी दिलाय. तर उबाठावाले हे सगळं करतायत, त्यांनी गप्प घरी बसावं. हिंगोलीमध्ये खासदार आणि आमदार फक्त शिवसेनेचाच होणार असंही संतोष बांगर म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 70 कोटींचा घोटाळा कुणी केला, जेलमध्ये जाण्याआधी भाजपसोबत गेलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, अन्यथा जशास तसं उत्तर मिळेल, असं म्हणत मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिलंय. अमित ठाकरेंनी एका माथाडी कामगारांच्या पक्षातल्या नेत्याला मारहाण केली असं म्हणत मिटकरींनी मनसेवर आरोप केला होता, त्याला चिल्लेंनी हे जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांना मतदारसंघातील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कुडाळ तालुक्यातील रांगणात तुळसुली येथे रस्त्याच्या भूमिपूजनासाठी वैभव नाईक गेले होते. यावेळी ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्त्यांनी नाईकांना चांगलंच धारेवर धरत त्यांच्या हस्ते होणारं भूमिपूजन रोखलं. दरम्यान नाईकांच्या आधीच स्थानिक सरपंच आणि भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूतांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. करंजखेड गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी राजपूतांना रोखण्यात आलं. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत गावात यायचं नाही असं म्हणत मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली आणि यावेळी बॉक्सिंग चॅम्पियन सायली डावखरचा सुनेत्रा पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केलं. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीमध्ये पनवेलमध्ये पुरावा व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल 24 तास पाणी पुरवठा ठप्प होता. चितेगावाजवळील पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलं. त्यामुळे नागरिकांना पुन्हा टँकरद्वारे पाणी मागवावं लागतंय. छत्रपती संभाजीनगरात पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणी मागवावं लागतंय. जिल्ह्यात जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे मात्र पाणी नसल्यानं त्यांचे पाण्याअभावी हाल होणार आहे. गोंदिया पोलिसांकडून एनडीपीएस अंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात छत्तीसगडच्या गांजा तस्कराला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी त्याच्याकडून 1.28 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त करून त्याच्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीनं अमरावतीमध्ये राज्यस्तरीय धनगर अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनात मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि केंद्र सरकारनं धनगर समाजासाठी जाहीर केलेली 1000 कोटीची योजना अंमलात आणावी असे ठराव पास करण्यात आले. वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढत असून वाशिममध्ये सर्वाधिक 38° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे. या तापमानाचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय आणि त्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी पालक करत आहे. मीरा भाईंदरच्या उत्तन परिसरातील समुद्रात जेलीफिशनं थैमान घातलंय. दिवसेंदिवस समुद्रातील मासळ्यांची संख्या कमी होत असून जेलीफिशची संख्या वाढते आणि त्यामुळे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ आली असून मासेमारी व्यवसायाला याचा फटका बसतोय. अहमदनगर नामांतराच्या प्रस्तावाबाबत अहमदनगर महानगरपालिकेत ठराव मंजूर करण्यात आला. अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असं करण्याची मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली होती आणि दरम्यान नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानं नागरिकांनी सरकारचे आभार मानले. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावचे सुपुत्र डॉक्टर नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर गावकऱ्यांनी डॉक्टर करीर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलेला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावली. मीरा रोड रेल्वे स्थानकावर स्थानिक नागरिक आणि ट्रॅक कामगारांच्या प्रयत्नांमुळे मोठा रेल्वे अपघात टळला. काल दुपारच्या सुमारास एक मेल ट्रेन जात होती. यावेळी रेल्वे डब्बा जोरात हादरत होता आणि गाडी सुटल्यानंतर नागरिकांना रेल्वे रूळ काहीसा तिरका दिसला. त्यानंतर रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या मजुरांनी रेल्वे तात्काळ थांबवत लोकांना खाली उतरवलं. जळगावातील शिव कॉलनी स्टॉप जवळील फर्निचर दुकानासह वॉशिंग सेंटरला भीषण आग लागली. या आगीमध्ये 20 ते 25 लाखांचं नुकसान झालं असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी मारहाण करत तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील अहिल्याबाई होळकर पुलाजवळ ही घटना घडली असून हत्या झालेल्या तरुणाची अजून ओळख पटलेली नाही. लातूर जिल्ह्यातील औसा येथे झालेल्या भीषण अपघातात 2 गृहस्थांसह एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. औसा शहरात उड्डाणपूल नसल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे उड्डाणपुलाचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्तीच्या आखाड्यामध्ये महिलांची कुस्ती पाहायला मिळाली. अवघ्या 10 सेकंदात चितपट करत महिला मल्लांनी कुस्ती निकाली काढली. यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.